नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आणि जसं मी तुम्हाला सगळ्या कलाकारांशी भेटवते, कारण कार्तिक दीपाचं लग्न आहे आणि पुन्हा आहे. मग ही सगळी जी तयारी, जय्यत तयारी केली आहे, त्या सौंदर्य इनामदार जरा मी भीतच जाते त्यांच्याकडे. स्वतः पण जरा ओव्हर तयार झालेले पण सुंदर दिसतायत आहे तुम्ही. आणि म्हणजे दीपा कार्तिकचं लग्न म्हणजे तुमचा फार जिवाळ्याचा विषय आहे की मी वरमाई आहे आणि मला असं वाटतं की वरमाईने नेहमी वधूपेक्षाही जास्त नटावं तर तिचा मान राहतो. तर तुमचं देखील भाई पुरा बागीचा लेखी घुम रही हूं मैं. सुंदर आहे सगळं. आणि तुम्ही कायम लक्ष वेधून घेतात, कारण सौंदर्य इनामदार यांच्याकडे लक्ष असतं की या पुढचं पाऊल त्यांचं काय असणार आहे त्यासाठी. पण काय लग्नात काही गोंधळ घालणार आहे का आयुष्य आणि श्वेता? लग्न असतं मला सांग की ज्यात गोंधळ होत नाही. तर डेफिनेटली काही ना काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग आयुषा श्वेता करतीलच. पण मला वाटतं की खूप दिवस झाले मी कार्तिक आणि दीपाच्या लग्नाची वाट पाहते, तर माझा देवावर विश्वास आहे आणि देव हे लग्न अगदी निर्विघ्न पार पाडेल याची मला खात्री आहे. बरं, काय काय तयारी केलेली आहे सौंदर्य? मला स्वतःलाच तयार करण्यात वेळ गेला, बाकीचं करायला मी माणसं ठेवली होती. खूप सिक्युरिटी आहे, मजेदार मेन्यू आहे, तू जेवल्याशिवाय जाऊ नकोस. आणि आपल्या रसिक प्रेक्षकांनाही आपण आमंत्रण देऊया की नक्की यायचं आहे माझ्या कार्तिक दीपाच्या लग्नाला. पण शेवटचा प्रश्न असा की दीपा आणि कार्तिकचं आधीही लग्न झालं तेव्हाही विरजण टाकण्यात आलं होतं श्वेताने जे काही केलं होतं, त्यामुळे लक्ष असणार आहे. मला वाटतं की गेल्या वेळेच्या लग्नाला खरं तर मीच व्यत्यय आणला होता, कारण मला कार्तिक आणि दीपाचं लग्न होऊ द्यायचं नव्हतं. बट अनफॉर्च्युनेटली कारण वो राम मिलाय जोडी आहे, तर तिथे सुद्धा दीपाचंच लग्न कार्तिकशी झालं होतं. आणि नंतर ज्या काही घटना घडल्या, आत्ताचं हे लग्न स्पेशल अशासाठी आहे की माझी इच्छा आहे की कार्तिक आणि दीपाचं लग्न व्हावं. तर या लग्नाला खरं तर मी कार्तिकचं लग्न म्हणत नाही, माझ्या दीपाचं लग्न आहे कार्तिकशी, तर सगळ्यांनी यायचं. फायनली सौंदर्य इनामदारांचं स्वप्न पूर्ण होत आहे, त्यामुळे हे बघण्यासाठी. पण फायनली स्वप्न जरी पूर्ण होत असलं तरी यातही ड्रामा असणार आहे आणि इथून नवनवे ड्रामा सुरू होणार आहे रंग माझा वेगळ्यामध्ये. तर असं समजू नका की इथे लग्न झालं आणि गोष्ट संपते, गोष्ट खऱ्या अर्थाने इथे सुरू होते. आमंत्रण ऑफकोर्स. अरे मी काय जरा घाईगडबडीत राहून जातो बघा. तर माझ्या कार्तिकचं लग्न आहे अर्थात तुमच्या दीपाशीच, म्हणजे माझ्या दीपाचं लग्न आहे तुमच्या कार्तिकशी. लग्नाला नक्की यायचं आहे आणि ट्रॅफिकमुळे यायला जमलं नाही तर TV वर हा लग्न सोहळा नक्की बघायचा आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता रंग माझा वेगळा आपल्या स्टार प्रवाहावर. तुम्ही मजा करा या लग्नात.